Here is activity number 2, second pendulum. That means aim of this activity is to determine the length of second pendulum. In this activity, apparatus used, that means here is stand, where the rigid support is provided to this spherical box with the help of this bridge. Then stopwatch is used, and here the vernier caliper is used for to determine the radius of this spherical ball, and in order to measure the length of this spherical ball from this rigid support, here meter scale is used. Now, formula used for this activity means L by T square. Here, first of all, we have to determine, and finally, mean of that L by T square is multiplied by 4, and from this we can determine the length of second pendulum. In observation, first observation is that radius of bob. आता या स्पेरिकल बॉबचं तुम्हाला रेडियस जर मेजर करायचं असेल तर इथे तुम्हाला लोअर जॉच्या सहाय्याने ह्या व्हर्नियर कॅलिपरचा यूज करून लोअर जॉच्या सहाय्याने इथे तुम्ही हा स्पेरिकल बॉब ठेवाल आणि परत मेन स्केल आणि कोइन्साइडिंग डिव्हिजन ऑफ व्हर्नियर स्केल मेजर करून जर ह्या स्पेरिकल बॉबचा रेडियस आपण मेजर केला तर तो रेडियस येईल 0.91 सेंटीमीटर. एकूण तुम्हाला ऑब्झर्वेशन्समध्ये 3 रीडिंग घ्यायचे की ज्यामध्ये पहिलं रीडिंग जे आहे ही लेंथ ऑफ जी स्ट्रिंज आहे फर्स्ट रीडिंगसाठी 80 सेंटीमीटर इतकी आपण ठेवलेली आहे. म्हणजे ह्या रिजिड सपोर्टपासून ते स्फेरिकल बॉबपर्यंत हा 80 सेंटीमीटर इतपर्यंतचे डिस्टन्स आपण काय केलं मेजर केलं आणि ह्यासाठी 20 ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी रिक्वायर्ड टाइम जो आहे टाइम रिक्वायर्ड फॉर कंप्लीशन ऑफ 20 ऑसिलेशन्स टू दिस स्फेरिकल बॉब इथं आपल्याला काय करायचं आहे नोट डाऊन करायचं आहे. आता इथे कॅल्क्युलेट करत असताना इथे स्टार्ट आपण पहिल्या रीडिंगला करतोय. ऑलरेडी 80 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स सेट केलेलं आहे आणि इथे आपण काय करतोय फर्स्ट ऑसिलेशन ए पॉइंटला स्टार्ट केला. इथे तुम्हाला बी पॉइंट येईल आणि परत ए पॉइंटला स्फेरिकल बॉब परत पाठीमागे आला की एक ऑसोलेशन कंप्लीट झालं. म्हणजे इथून ए टू बी आणि परत ए हा कंप्लीट वन ऑसोलेशन इथे स्टार्ट करतोय आपण. 20 साठी रिक्वायर्ड टाइम जर बघितला पण तर 35, 36, 37 सेकंड इथपर्यंत आपल्याला हा पहिला टाइम जो आहे T1 37 सेकंड इतका ह्या पहिल्या आपण जो एक सेट घेतला त्यासाठी येईल. सेम 80 सेंटीमीटर इतक्या लेंथसाठी परत एकदा सेम एक्सपेरिमेंट काय करा तुम्ही रिपीट करा ऑसोलेशन्स 20 ऑसोलेशन्स द्या आणि त्यासाठी रिक्वायर्ड टाइम जर मेजर केला तर तो 37 पहिलं जसं आले सेम त्या पद्धतीने 38 येईल किंवा 39 येईल जे काही येईल 35 कदाचित येईल जे काही येईल हे दोन नंबरचं रीडिंग तिथं असेल आणि ह्या दोन्हीची काय करायची बेरीज करायची आणि त्याला डिवायडेड बाय 2 केला तर इथं मीन येईल आणि परत तुम्हाला पिरियॉडिक टाइम कॅपिटल टी कॅल्क्युलेट करायचा आहे की जो टी डिवायडेड बाय 20 सिंपल कॅल्क्युलेशन करायचं 36 डिवायडेड बाय 20 जे काही कॅल्क्युलेशन इथे येईल ते 1.8 अराउंड येईल. त्यानंतर सेकंड जो येईल तो टी बाय 20 म्हणजे सेकंड नंबरच्या रीडिंगचा टी 39.5 डिवायडेड बाय 20 जे काय आन्सर येईल ते 1.97 येईल. त्यानंतर नेक्स्ट लास्ट नंबरचं 41.5 डिवायडेड बाय 20 2.08 असा आन्सर येईल. आणि नंतर पुढचं जे ऑब्झर्वेशन टेबलमधला जो कॉलम आपल्याला मिळतोय तो म्हणजे एल बाय 20 स्क्वेअर. एल जो येईल हा लेंथ ऑफ
पेंडुलम घ्यायचे आपल्याला. सिंपल लेंथ आपण 80 घेतलेली आहे. ऑब्जर्वेशन मध्ये ऑलरेडी आपण रेडियस ऑफ बॉब कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. ह्या दोन्हीची ऍडिशन केल्यानंतर लेंथ ऑफ पेंडुलम येईल 80.91. आणि नंतर लास्ट ऑब्जर्वेशन टेबलमधला हा कॉलम एल बाय 20 टी स्क्वेअर, मीन्स एलची व्हॅल्यू आहे 80.91 डिवायडेड बाय टी स्क्वेअर. टी स्क्वेअर म्हणजेच इथे तुम्हाला ह्या टीचा परत एक स्क्वेअरचा कॉलम सेपरेट इथे करून घेतला तरी चालेल, नाहीतर सेपरेट तुमचं तुम्ही कॅल्क्युलेट केला तरी चालेल, की जो 1.8 स्क्वेअर येईल 3.24. आता एल बाय टी स्क्वेअर हे कॅल्क्युलेशन कम्प्लीट करत असताना सिंपल रेशो आहे, दोन्हीच्या लॉगांची काय येईल, वजाबाकी येईल, म्हणजे अँटी लॉग ऑफ 80.91 मायनस लॉग ऑफ 3.24 ब्रॅकेट कम्प्लीट. परत बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह द्या. अँटी लॉग ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ह्या 80 कॅरेक्टरिस्टिक येईल 1.80. तुम्ही 9 आणि 1 लॉग बघाल की जो लॉग येतो 90.80. परत मायनस चिन्हाखाली इथं मायनस, इथं 3.24 थ्रीची कॅरेक्टरिस्टिक येईल 0. 32 चा 4 जर बघितला तर 51.05 असा येईल ब्रॅकेट कम्प्लीट. परत इक्वल टू अँटी लॉग ऑफ ह्या दोन्हीची सबस्ट्रॅक्शन करून इथं 1.3975 येईल. अँटी लॉग एकदम 0.39 बघायचा आणि इथे तुम्हाला 24.98 अशी असा डिजिट्स येतील की ज्यामध्ये इथं असताना 1 आहे, एकामध्ये 1 मिळवला, 2 घरानंतर इथं डेसिमल पॉईंट. लेंथ सेंटीमीटरमध्ये डिवायडेड बाय टाइम सेकंड स्क्वेअर, सेंटीमीटर डिवायडेड बाय सेकंड स्क्वेअर हे याचं युनिट येईल. हे पहिलं तुम्हाला इथलं एक नंबरचं काय मिळालं, इथलं कॅल्क्युलेशन मिळालं. सेकंड नंबर एल बाय टी स्क्वेअर, सेकंड नंबरचा एल घ्या, डिवायडेड बाय करस्पॉन्डिंग टी स्क्वेअर घ्या. सेम कॅल्क्युलेशनच्या स्टेप्स पहिल्यासारख्या इथे काय करा, तुम्ही रिपीट करा. सेकंड नंबरचं जे तुम्हाला एल बाय टी स्क्वेअर येईल तो इथं 23.43 म्हणजे 23.43 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर येईल. सेम वे थर्ड, हिअर यू हॅव टू कॅल्क्युलेट, दॅट मीन्स 100.91 डिवायडेड बाय 4.32 अँड यू हॅव टू सेम रिपीट द कॅल्क्युलेशन स्टेप्स ॲज लाईक द फर्स्ट कॅल्क्युलेशन अँड फायनल एल बाय टी स्क्वेअर हिअर इज कमिंग 23.57 पर सेकंड स्क्वेअर. ह्या तिन्हीची काय करायची, बेरीज करायची, त्याला डिवायडेड बाय 3 करायचं आणि मीन जो येईल तो मीन एल बाय टी स्क्वेअर इथं काय करायचा, कॅल्क्युलेट करायचा, हा मीन एल बाय टी स्क्वेअर. आणि फायनल रिझल्ट जो आहे, दॅट मीन्स लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम मीन्स एल एस इज इक्वल टू 4 एल बाय टी स्क्वेअर आणि त्याचा मीन असेल म्हणजेच 4 जो मीन आहे तो मीन अंदाजे इथं 23.75 येईल आणि 4 × 23.75 जर कॅल्क्युलेट केला तर फायनल जे आन्सर येईल एल एस अराउंड 100 हिअर सेंटीमीटर. हे फायनल आन्सर मीन्स द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम हिअर इज कमिंग एल एस इज इक्वल टू 100 सेंटीमीटर.